स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2021 जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद कोल्हापूर। स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण मध्ये चला पुन्हा कोल्हापूर जिल्ह्याला सन्मान मिळवून देऊया। शौचालयाचा नियमित वापर करूया। घनकचरा सांडपाणी आणि प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन करूया। प्रत्येक घरी स्वच्छ शुद्ध व मुबलक पाणी पुरवठा सौजन्य जिल्हा व्यवस्थापन व स्वच्छता समिती जिल्हा परिषद कोल्हापूर। सध्या गोकुळच्या निवडणुकीचे बिगुल वाजू लागलेले आहे। आज आपण आलो आहोत गोकुळचे संस्थापक संचालक आणि प्रदीर्घ काळ गेली 46 वर्ष काम करणारे अरुण नरके साहेब यांच्याबरोबर। आपण या निवडणुकीसंदर्भात त्यांच्याशी थोडी मुलाखत बातचीत करू। साहेब नमस्कार। नमस्कार। गोकुळची निवडणूक आता चालू झालेली आहे, बिगुल तरी वाजलेला आहे, नेमकं सध्या काय चित्र तुम्हाला दिसतंय आज? नाही अद्याप काहीच सांगता येत नाही आहे, कारण 70 अगोदरी म्हटली की 3-4 जणं वेगळे होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे, किंवा परत येतील याची देखील शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे शेवटच्या घटकेला काय होईल माहीत नाही, परंतु एक सत्तारूढ पार्टीचं संचालक असतं आणि एक नवीन हे असतात, जे विरोधक म्हणून असतात ते असतात। दोघांची तयारी झालेली आहे, दोघंही मातब्बर आहेत, म्हणजे विरोधकही चांगले आहेत आणि सत्तारूढ पार्टी देखील ही आहे, तुल्यबल आहे, म्हणजे दोघांची थोडक्यात काय म्हणतात फाईट चांगली होईल असं चित्र दिसतं आहे। सध्याचं चित्र असं दिसतं आहे की सत्तारूढ गट विरुद्ध महाविकास आघाडी असं चित्र दिसून येतं आजकाल। सत्तारूढ गटातलेच काही चेहरे महाविकास आघाडीमध्ये दिसून येतात, नेमकं काय वाटते तुम्हाला या गोष्टीबद्दल? हां, काही लोक जाणे शक्यता आहे, नाराज लोक असतात, काहीतरी खटकलेलं कुणाशीच तरी असतं किंवा त्यांना काहीतरी सत्ता पाहिजे असती असं काहीतरी असतं, त्यामुळे इकडं तिकडं जातात लोक। आणि परत नेते मंडळी आहेतच, नेते मंडळी देखील दरवेळी बदलतात, ॲडिशन होतात, थोडे कमी होतात, मग जिल्ह्यातली नेते मंडळी सगळे। आणि मला अभिमान त्यात कुठला आहे की ज्या 77 सालापासून आता 46 वर्ष झाली मला ज्या गोकुळमध्ये काम करतो आहे, ते गोकुळ एवढं मोठं झालेलं आहे, त्याच्यावर किती सगळे नेते तुटून पडले, सगळे मंत्री भाग घेतात, महाराष्ट्र सरकार देखील ह्या इलेक्शनमध्ये भाग घेत आहे, ह्याचाच मला अभिमान आहे की आपण हे गोकुळ किती मोठं झालं, सगळ्यांना जे हवं असं वाटतं, महाराष्ट्र सरकारला देखील हवं असं वाटतं। गेल्या वेळच्या निवडणुकीमध्ये पालकमंत्री सतीश पाटील साहेब हे एकाकी लढले होते, आज तर तसं चित्र पाहिला तर महाविकास आघाडी त्यांच्याबरोबर आहे, नेमका याचा काय परिणाम गोकुळवर होऊ शकतो का? नाही, मी तुम्हाला आधीच सांगितलं ना की ही निवडणूक तुल्यबल होणार आहे, म्हणजे असं कुणीच म्हणू नये की मी माझी मेजॉरिटी येईल किंवा माझं पॅनल कुणी म्हणू शकत नाही, दोन्ही ज्या पार्ट्या आहेत ह्या तुल्यबळ आहेत असं मला वाटतं। आजकालचे जेवढ्या निवडणुका झालेल्या आहेत त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये जर पाहिलं गेलं तर तुम्ही असाल, पी एन पाटील साहेब असेल किंवा महाडिक साहेब असेल, हे एकत्रच त्यांनी नेतृत्व केलेलं आहे, पण आजच्या घडीला असं दिसतं की पी एन पाटील साहेब याचं नेतृत्व करतात, नेमकं काय परिस्थिती आहे सध्या? नाही, पी एन पाटील साहेब आणि माधुराव माडिक साहेब नेतृत्व करतात, मी पण तिसरा आहेच, माझं पण नाव घेतात, म्हणजे माधुराव माडिक आणि पी एन पाटील त्या बोर्डामध्ये कधी आले नाहीत, मी मात्र त्यामध्ये तिघं म्हणजे नेते मंडळीत असून देखील मी त्या बोर्डात होतो आणि 46 वर्षे काम करून दाखवलं। या गोकुळवरून मी मुंबईमध्ये इंडियन डेअरी असोसिएशन वेस्ट झोनचा अध्यक्ष झालो, महानंदामध्ये गेलो, दिल्लीला इंडियन डेअरी असोसिएशनचा अध्यक्ष झालो, प्रेसिडेंट झालो, तिथं प्रेसिडेंट म्हणतात, आणि एवढ्या मोठ्या संस्थेवर मी गोकुळमार्फत गेल्यामुळं गोकुळ हा माझा पाया झाला, आणि शेवटी मी एवढ्यावर गेलो मला डॉक्टर वर्गीस कुरणे अवॉर्ड देखील मिळालं। मला फार समाधान आहे की ज्या गोकुळमध्ये आपण इतके 46 वर्षे काम केलं आणि एवढा मोठा गोकुळ झाला, त्या गोकुळवर सगळे तुटून पडलेले आहेत, म्हणजे कुठंतरी आम्ही चांगलं काम केल्याची पावती आहे असं मला वाटतं। सत्तारूढ गटावर असलेले माजी चेअरमन विश्वास पाटील असू देत, अरुण डोंगळे असू देत किंवा शशिकांत चोयेकर पाटील असू देत, हे सध्या कुठंतरी महाविकास आघाडीबरोबर गेल्याचं चित्र दिसून येतं, याचा काय परिणाम गोकुळवर होऊ शकेल? हां, होणारच की सिनियर संचालक आहेत ते, त्यांच्याकडे थोडंसं त्यांची 30-35 वर्षे झालेली आहेत,
त्यामुळं त्यांचे देखील संबंध असल्यामुळं थोडा परिणाम होणार आहे, परंतु काही नवीन त्याच्यामुळे जागाही खाली होतात हेही लक्षात घेतलं पाहिजे की काही नवीन तरुणांना संधी मिळतात. आता चोयकर आनंद पाटील चोयकरांचे चिरंजीव हे काय डायरेक्ट बोर्डामध्ये नव्हते, परंतु चोयकर साहेब आनंद पाटील चोयकर साहेब आमचे माझे गुरु, त्यांनी काम केल्यामुळं चोयकर या नावाला महत्त्व असतं. आणि मला वाटते त्याचं काम किती आहे ते मला माहीत नाही, परंतु त्यांचं तो आनंद पाटील चोयकरांचा मुलगा म्हणून त्याला प्राधान्य मिळेल. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा की गोकुळच्या अनेक निवडणुका झाल्या पण तुमच्या कधी वाद निर्माण. आता आज पाहिलं तर आता जर निवडणूक लढली गेली किंवा लढवली गेली तर महाविकास आघाडीबरोबर आम्ही जाऊ असं अजित नंकी यांनी प्रश्नप्रत केलं आहे, काय तुम्ही बोलाल असं याबद्दल? नाही मला सांगा, आता पॅनल दोन्ही काढले तर त्याच्यामध्ये जवळजवळ 24-25 पाटील निघतात, त्या पाटीलमध्ये कोण कोणाचं आहे काय कोणाचं काही समजत नाही. मात्र एक नरकी आला की लगेच तिथं काय झालं काय झालं म्हणून सगळा दंगा होतो, सगळेजण प्रश्न विचारतात. आता तुम्ही जा प्रश्न विचारला का नरकीने येऊन येतात, माझे भाऊबंद आहेत माझे आहेत आणि माझा मुलगा आहे, सगळे त्यांना इच्छा होतीच ना, जशी इतक्या मोठी सगळ्या लोकांना इच्छा होती गोकुळमध्ये जावी त्यांनाही इच्छा होती. आणि तिथं कुणाला प्रवेश नाकारता येणार ना असं काय नाही आहे. म्हणजे तुम्हाला एकत्रित असं वाटतं की जसं चेतन नरके आज जावे तसेच अजित नरके सुद्धा झालं काय हरकत नाही असं वाटतं? हरकत नाही आहे, ज्याच्या त्याच्या क्वालिटीने तो निवडून येईल, ज्याचं काम चांगलं दिसेल तो निवडून येईल. अगदी स्पष्ट आहे ना की बाबा पॅनलची जोडणी करावी लागते, त्याचे नेते देखील मतदार देखील फार हुशार आहे. ह्या सगळ्यामध्ये गोकुळचा मतदार आहे तो अत्यंत हुशार आणि चाणाक्ष आहे, त्याला माहिती आहे कुणाच्या हातात ही संस्था द्यावी कुणाच्या हातात देऊ नये किंवा कोण निवडून तिथं यायला पाहिजेत कोण नसायला पाहिजेत, हे चांगले बारकाने अभ्यास करणारे आपला मतदार आहे असं माझं मत आहे. आणि 25-30% मतं अशी पार्टीवाईज जातात तर 50-60% मतदान असे आहेत की ते संचालक बघून पॅनल बघून त्याच्यामागचे नेते बघून मतं देणारी मतदार आहेत आपल्याकडे. तेव्हा मला वाटतं ही इलेक्शन तुल्यबळ होणार मी तुम्हाला सांगितलंच आहे आणि तशी झालीच पाहिजे, कारण गोकुळ ही एवढं मोठं झालेलं आहे तिथं देखील चांगले उमेदवार निवडून आले पाहिजेत. गोकुळ हे इतकं मोठं झालेलं आहे की त्याची निवडणूक तुल्यबळ झालीच पाहिजेत असे मत अरुण नरके साहेबांचं आहे. कॅमेरामॅन रोहित सुरेशसह उत्तम पाटील, लाईव्ह मराठी, कोल्हापूर. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.